डोंबिवलीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्लोब स्टेट नावाच्या इमारतीत साफसफाई करणारे 2 ते 3 कर्मचारी इमारतीच्या 3 मजल्यावर मस्ती करत होते. मस्ती दरम्यान बंटी टाक या सफाई कर्मचाऱ्याचा आपल्या सोबत काम करणाऱ्या नगीना देवी हिला हात लागला. नगीना देवी ही एका काठावर बसली होती. जोरात हात लागल्याने नगीना देवी ही खाली पडली. त्याचसोबत बंटी टाक याचा देखील तोल गेला. मात्र बंटी टाक थोडक्यात वाचला. परंतु नगीना देवी ही 3 मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी बंटी टाक याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास मानपाडा पोलीस करीत आहेत. डोंबिवली MIDC भागामध्ये ग्लोब इस्टेट नावाचे कमर्शियल बिल्डिंग आहे आणि काल त्यामध्ये जे हाऊसकीपिंगचा स्टाफ नगीना देवी राम आणि बंटी टाक हे मस्ती करत होते त्यांचं काम झाल्यावर. आणि मस्ती करताना एक कठडा आहे जिन्याजवळ, तो कठडा एकमेकांना मस्ती करत असताना कठड्याला धक्का लागला त्या महिलेचा आणि त्या कठड्यातून तोल जाऊन ती खाली पडली, त्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे. सदरबाबत त्या ज्या मुलाबरोबर ती मस्ती करत होती त्या मुलाच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.